नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्तविभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, नागपुरातील विदर्भ साहित्य संघ हा आपल्या सगळ्यांशीच खूप परिचित अशी संस्था आहे. विदर्भ साहित्य संघाचा शतकोत्तर प्रथम वर्धापन दिन आता साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने आपण आज आमंत्रित केलेला आहे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष श्री प्रदीप दाते सर यांना. सर नमस्कार आणि स्वागत आहे आपलं या कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर. विदर्भ साहित्य संघाचा हा जो 101वा वर्धापन दिन आता साजरा होणार आहे, तर ह्याच्या संदर्भामध्ये आम्हाला थोडी आज माहिती आपल्याकडनं जाणून घ्यायची होती. तर एक पहिलाच प्रश्न मला असा होता की आपल्या विदर्भाला एक साहित्य संशोधनाची मोठी परंपरा लाभलेली आहे. अनेक दिग्गज लेखक आणि कवी यांची मांदियाळी इथे आहे, तर याबद्दल आपण काय सांगाल? विदर्भातील साहित्य संशोधनाची एक मोठी परंपरा विदर्भाला लाभलेली आहे. त्यात विदर्भाचा जो ग्रंथ प्रकाशनाचा श्रीगणेश आहे, हा विदर्भातील थोर आणि अग्रगण्य संशोधक डॉक्टर यखू देशपांडे यांच्या महानुभावीय मराठी वाङ्मय या अत्यंत मोलाच्या आणि अजूनही महानुभव वाङ्मय क्षेत्रात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या संशोधन संदर्भ ग्रंथाने झाला होता. 1925 साली प्रसिद्ध झालेल्या या ग्रंथाच्या काळात विदर्भातील संशोधन वृक्षाला नुकतंच कुठे बहर येऊ लागलेला होता. त्यानंतर गेल्या जवळजवळ 100 वर्षात हा वृक्ष अत्यंत विशाल रूपाने डवरला आहे. संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षात विदर्भातील संशोधनाच्या या इतिहासाबद्दल वीबी कोलते, मागो देशमुख, वसंत आबाजी डहाके, महेश शेणकुंटकर अशी आजतक आहेत जी नवीन साहित्य क्षेत्रातली जी मंडळी आहे, त्या मंडळींनी यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. सर, विविध विषयांवरती अभ्यास करून किंवा सामाजिक परिस्थितीचं भान राखत किंवा सध्याची जी काही परिस्थिती आहे, तर त्या परिस्थितीच्या अनुसार जे काही त्यांना जाणवत असतात, म्हणजे लेखक किंवा कवी आपण जे म्हणतो की एक समाज मनाचा आरसा असतात ते, तर ते विपुल असं लिखाण ही सर्व मंडळ करत असतात. तर साहित्य संघ म्हणून आपण ह्या सगळ्यांकडे कशा पद्धतीने बघता? आता जसं साहित्य संघ आणि मागील वर्षी 100 वर्ष पूर्ण झाले, तर 100व्या वर्षी आपण विदर्भ साहित्य संघाने विदर्भातील संशोधनाचा इतिहास हे पुस्तक विदर्भ साहित्य संघाने प्रकाशित केलं. याचे लेखक डॉक्टर राजेंद्र डोळकेव. अच्छा. आणि त्यामध्ये जवळपास त्यांनी विदर्भातल्या सर्वच लेखकांच्या कार्याचा आणि वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलं, जे लेखन केलं, मग ती बोली भाषेपासून असो की साहित्यिक समीक्षेपर्यंत असो, त्या सगळ्यांचाच उल्लेख त्यामध्ये त्यांनी केलेला होता. बर. आणि साहित्य संघ म्हणून आपण या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देतो आणि यातनं चांगली माहिती इतर संशोधकांपर्यंत कशी पोहोचवता येईल हा साहित्य संघाचा प्रयत्न असतो. बरोबर सर. म्हणजे मग आता आपल्या बोलण्यात आलं जसं की बोली भाषा सुद्धा त्याच्यामध्ये येतात, तर मग अशा विदर्भातल्या नेमक्या कोणत्या बोली भाषांना आपण याच्यामध्ये स्थान दिलेलं आहे? आता बोली भाषा ज्या इथे आलेल्या आहेत, जसं आता आपल्या बोली भाषा म्हणजे झाडीपट्टी आपल्या हो जे आता प्रसिद्ध आहेत, पोवारी समाजाची बोली भाषा आहे, अशा अनेक बोली भाषा आहेत. अच्छा. आणि या बोली भाषांना आता झाडीपट्टी मध्ये जी नाट्य प्रयोग असो किंवा तिथलं जे काही साहित्य निर्मिती असो ती आजही जिवंत आहे. डॉक्टर हरिश्चंद्र बोरकरांनी ते काम हस्तगत केलेलं आहे. बरं, मग त्यांचं सुद्धा साहित्य जे येतं त्याचा त्याला सुद्धा प्रमोट करणं किंवा प्रोत्साहन देणं. झाडी बोली भाषेवरही आपण एक पुस्तक विशेषांक प्रकाशित करणार आहोत. बर. कारण ह्या भाषा पुढल्या पिढीपर्यंत त्या पोहोचवता आल्या पाहिजेत. बरोबर आहे. मग अशा प्रकारचे काही विशेषांक देखील आपल्याकडनं प्रकाशित होत असतात का? आता आपण कवितेचा एक संग्रह प्रकाशित करत आहोत. बर. त्यानंतर विदर्भ साहित्य संघाचा 100 वर्षाचा इतिहास हो याही पुस्तकाचं प्रकाशन आपण 14 तारखेला करणार आहोत. बरं, या कार्यक्रमाच्या बद्दल आपण आम्हाला सांगाल का सर, काय नेमका कार्यक्रमाचं स्वरूप राहणार आहे, कोण येणार आहेत? कार्यक्रमामध्ये आदरणीय नामदार नितीन जी गडकरी येणार आहेत.
अच्छा प्रमुख अतिथी म्हणून आणि विशेष अतिथी म्हणून मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि प्रमुख उपस्थितीमध्ये साहित्यिक डॉक्टर अक्षर कुमार काळे माजी अध्यक्ष 90वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली उपस्थित राहणार आहे आणि विशेष उपस्थितीमध्ये डॉक्टर रवींद्र शोभने नियोजित अध्यक्ष 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर आणि माजी न्यायमूर्ती जेका शिरपूरकर आणि डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम विश्वस्त हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम सर्व सामान्य नागरिकांसाठी खुला आहे. सर्वांसाठीच खुला आहे. बरं बरं. आणि कुठे होणार आहे कार्यक्रम? हा कार्यक्रम रंग शारदा विदर्भ साहित्य संघ साहित्य संघाचे सांस्कृतिक सभागृह 5वा मजला सांस्कृतिक संकुल झाशीराणी चौक सीताबर्डी नागपूर येथे हा कार्यक्रम होणार आहे. बरं बरं. सायंकाळी 7 वाजता 14 जानेवारी 2024 रोजी. बरं सर, आता आपण समारंभाच्या संदर्भामध्ये सांगितलं पण आम्हाला उत्सुकता आहे की यंदाच्या पुरस्कारांचे मानकरी कोण 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 आहेत आणि त्यांचं साधारणपणे काय योगदान आहे? यंदाच्या पुरस्काराचे मानकरी विदर्भ साहित्य संघाचा साहित्य वाचस्पती मानद उपाती हा पुरस्कार जो आहे तो डॉक्टर मधुकर राज जोशी यांना दिलेला आहे. आणि विदर्भ साहित्य संघाने प्रथमच 101व्या वर्षी नवीन एक पुरस्कार सुरू केलेला आहे, साहित्य सेवा गौरव पुरस्कार. बरं. तो श्रीमती आशाताई पांडे यांना दिलेला आहे. त्यांना हा पहिला पुरस्कार दिलेला आहे 101व्या वर्षातला आणि तो आता सुरू केलेला आहे. म्हणजे हा नवीन पुरस्कार आहे. नवीन पुरस्कार साहित्य सेवा गौरव पुरस्कार. बरं. असे आणखीन काही कुठले नवीन पुरस्कार आहेत का? दुसरा एक पुरस्कार आपण यावर्षी सुरू केलेला आहे, तो राज्यस्तरीय आहे, विदर्भ साहित्य संघ अनुवाद पुरस्कार. तर तो आपण दिलेला आहे चर्नोबिलची प्रार्थना या अनुवादित संग्रहाला. तो स्मिता लिमये यांचा नवीन संग्रह आहे, मराठीत केलेला अनुवाद. असे हे सगळे पुरस्कार राहणार आहेत आणि मग आता भरपूर पुरस्कार आहेत. एक दोन याची काही नावं सांगाल का सर आपण आणि त्याचे मानकरी विदर्भातले कोण कोण आहेत? राज्यस्तरीय पुरस्कार मी सांगतो. डॉक्टर आशा सावदेकर स्मृती साहित्य समीक्षा पुरस्कार आपण मागील वर्षीपासून सुरू केला होता. तो राजाराम शास्त्री भागवत यांचा भाषा विचार या पुस्तकाला, मनीषा खरे यांच्या या पुस्तकाला आपण तो दिलेला आहे. आणि तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार आहे कविवर्य डॉक्टर श्रीधर शनवारे स्मृती पुरस्कार, शतकोत्तरी ओरखडा या राजीव जोशी यांच्या पुस्तकाला दिलेला आहे. विविध विषयांचा त्याच्यामध्ये समावेश आपण केलेला आहे असं एकंदरीत दिसून येत. मला एक विचारायचं होतं की नवोदित लेखकांना आपण कसं काय प्रोत्साहन देतात, कारण युवा पिढीचा सध्याचा आपण एक जो ट्रेंड बघतोय मोबाईल वरती जेवढं कमीत कमी शब्दात त्यांना वाचता येईल आहे तेवढंच त्यांना वाचायचं असतं. नवोदित लेखन साहित्य पुरस्कार आहे आपण यावर्षी तो वैभव भिवरकर यांना करुणेची कॉपीराईट्स या त्यांच्या पुस्तकाला दिलेला आहे. बरं. आणि पल्लवी पंडित यांच्या सफरनामा या निवडक कलाकारांचा या यांना दिलेला आहे. म्हणजे नवोदित साहित्य लेखनाला आपण तेवढंच प्राधान्य दिलेलं आहे. बरं. म्हणजे त्यांनाही प्रोत्साहन दिल्या जात असतं. प्रोत्साहन. बरं. तसंच विदर्भ साहित्य शतकोत्तरी प्रथम वर्ष विशेष पुरस्कार आपण दिलेला आहे, तो योग गुरु राम खांडवे आणि डॉक्टर अनिरुद्ध गुर्जलवार यांच्या योगोपचार. अच्छा, योगोपचार या पुस्तकाला देतोय. अच्छा सर, पण मला म्हणायचंय की लेखकांना आपण प्रोत्साहन देतोय पण वाचकांचा संख्या वाढावी या दृष्टीने विदर्भ साहित्य संघाकडून काय प्रयत्न केले जातात? त्या दृष्टिकोनातून आपण ग्रंथालय आणि आता आपण अभ्यासिका सुरू केलेली आहे. म्हणजे ती ग्रंथालयाच्या बाजूलाच ती अभ्यासिका सुरू केली की त्यांनी वाचनावर जास्त जोर दिला पाहिजे आणि नवीन पुस्तकं त्यांनी वाचली पाहिजे. तर हा आमचा एक प्रयत्न आहे, यावर्षीपासून सुरू केलेला आहे. मग अशा प्रकारचे काही संदर्भ ग्रंथ देखील आपल्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत का? संदर्भ ग्रंथ भरपूर आहेत, म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ घेता येईल. त्यांचा लाभ त्यांना इथे येऊन घेता येईल, बसता येईल ग्रंथालयात आणि त्याचा लाभ घेऊ शकतील. नक्कीच नक्कीच, खूप उपयुक्त अशी माहिती दिली सर आपण. मला जाणून घ्यायला आवडेल सर, आता विदर्भ साहित्य संघाच्या आगामी योजना काय आहेत? आता आगामी योजना म्हणजे चर्चासत्रे, परिसंवाद, जसं ज्ञान साधना कक्ष, अभ्यासिका जी म्हटलं त्याला आपण ज्ञान साधना कक्ष केलेला आहे की तिथे येऊन त्यांनी ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. हो. आणि विविध शिबिर आपण वेगवेगळ्या विषयांवर घेणार आहोत. बाकी मग आपलं कवी संमेलन असो किंवा व्याख्यानमाला असो त्या आता नेहमी सुरू असतातच. बरोबर आहे, बरोबर आहे. परंतु तरुण पिढी आणि नवीन मुलांमध्ये या सगळ्या उपक्रमांविषयी आवड निर्माण होऊन त्यांना त्यात रुची निर्माण झाली पाहिजे आणि त्याचं समाजाला पुढच्या दृष्टिकोनातून दिशादर्शक ठरावे हा आपला त्यामागील महत्वाचा उद्देश आहे. सर आपण आज आम्हाला खूपच उपयुक्त अशी माहिती दिली
आणि विदर्भ साहित्य संघ ही विदर्भाच्या साहित्य क्षेत्रातील आपण ज्याला म्हणू शकतो अशी मातृसंस्था निश्चितपणाने आहे आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांचं हक्काचं व्यासपीठ असलेल्या या संस्थेचा हा आता जो 101वा कार्यक्रम होणार आहे 14 जानेवारी रोजी, तर मला असं वाटतं की सगळ्यांच्यासाठी तो एक अतिशय चांगला असा अनुभव राहणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जे विविध पुरस्कार मिळणार आहेत आणि त्यांच्या हातून ज्या कलाकृती निर्माण झालेल्या आहेत त्याच्या माध्यमातून एक समाजाला एक चांगली दिशादर्शन असं निश्चितपणाने होणार आहे. तर आपण आलात आणि आम्हाला याबद्दल सगळी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद.